अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील श्री रामचंद्र संघटना व समस्त गावकरी मंडळींमार्फत कोकणातील पूरग्रस्तांना मदत निधी व जीवनावश्यक साहित्य जमा करण्यात आले होते। पाळधी येथील युवक हा जमा केलेला मदत निधी आणि साहित्य प्रत्यक्ष पूरग्रस्तांपर्यंत घेऊन गेले असून महाड तालुक्यातील हिरकणीवाडी, नेवाळेवाडी, रायगडवाडी, पाचाडवाडी इत्यादी गावांतील पूरग्रस्त व दरारग्रस्त नागरिकांना अन्नधान्य, कपडे, किराणा, साहित्य व इतर साहित्य वाटप करण्यात आले आहे। यावेळी अध्यक्ष जसवंत राजपूत, उपाध्यक्ष लोकेश करवंदे, सचिव ईश्वर महाराज पाटील, कैलास राजपूत, नाना माळी, जयवंत माळी, राहुल माळी, हरी माळी, गुणवंत माळी, गोलू अपार, विशाल माळी, रवींद्र जाधव, किरण सुरवाडे, पवन राजपूत, हितेश राजपूत हे सदस्य प्रत्यक्ष पूरग्रस्तांना मदत वाटप करीत आहेत। सीताराम जानुजोरे, नेवाळेवाडी। तुम्ही इथे मदत घेऊन आल्याबद्दल आम्हाला तुमचा आभारी आम्ही, आणि आम्हाला खूप छान वाटलं, चांगलं वाटलं। तुम्ही आला तर तुमचा आभार मानला आमच्या नेवाळेवाडीला। आम्हाला नेवाळेवाडीमध्ये ही मदत मिळाल्यामुळे आम्हाला एवढा आनंद असू झालेत की आमच्या गरीब लोकांना आज एवढं नुकसान आहे। वर्षभर मजुरी नाही शेतकऱ्याला, आणि 4-5 दिवसाच्या पावसामध्ये आमच्या पूरग्रस्तामध्ये आम्हाला एवढं नुकसान झालं शेतीचं की आम्हाला भात एकच पीक आहे। तर जेवण दळवी माळी साहेब ह्या आमच्याकडे येऊन त्यांचा ग्रुप जळगावपासून राजपूत साहेब, त्यांचे सगळं राहुल माळी साहेब, ईश्वर पाटील साहेब, विशाल माळी साहेब आणि असं जे श्री रामचंद्र संघटना पाळवी जळगाव यांच्याकडून आम्हाला चांगलं सहकार्य झालं आणि आमच्या गरीब लोकांना खूप खूप आनंद असू झाला की एवढी मदतीचा एक हात जो काय असतो हे आम्हाला देवदूतासारखं येऊन चांगली मदत कार्य केलं, त्यामध्ये त्यांचा आभार आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।